मित्रांनो नमस्कार, मी आपले स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्टॉक टॉक मध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या विषयामध्ये रोज आपण वाढ करत चाललो आहे आणि त्यामुळे आपल्या ज्ञानकोशात भरपूर भर पडत आहे। मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ ट्रेडिंग म्हणजे टाइप्स ऑफ शेअर मार्केटमध्ये सौदे करतो ते टाइप बघणार आहोत मित्रांनो। तर त्यामध्ये असे ट्रेडिंग करताना बरेच टाइप्स येतात मित्रांनो, तर ते टाइप्स आपण शिकणार आहोत। तर आता त्यात शॉर्ट टर्म ट्रेडिंग, मिड टर्म ट्रेडिंग, लॉन्ग टर्म ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, शॉर्ट सेलिंग, फ्युचर अँड ऑप्शन, इंट्राडे, डेली बेसिस सेलिंग, डिलिव्हरी बेसिस सेलिंग किंवा डिलिव्हरी बेसिस ट्रेडिंग, अशा बऱ्याच टाईपचे येतात। शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे काय? जे आपण गुंतवणूक जी असते ती एका दिवसापासून ते एका महिन्यापर्यंत किंवा एका आठवड्यापर्यंत छोट्या काळासाठी जी केलेली असते ती शॉर्ट टर्म ट्रेडिंग असते। उदाहरणार्थ मी एखादा शेअर खरेदी केला, XYZ शेअर खरेदी केला आणि मी तो आज बाय केला आणि इथून आठवड्याभर किंवा आठ ट्रेडिंग सेशनमध्ये तो 10 रुपयाला घेतला तो 100 रुपये जाईल, अशा ट्रेडिंगसाठी मी शॉर्ट टर्मसाठी मी घेतला आठवड्याभरासाठी, तर त्याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात। एक महिना ते जवळपास 6 महिने या दरम्यानच्या काळासाठी जे ट्रेडिंग केले जाते तर त्याला मिड टर्म ट्रेडिंग म्हणतात। तर मिड टर्म ट्रेडिंगमध्ये काय असतं मित्रांनो, एक तर शेअर मी समजा आजच्या दिवसापासून घेतला आणि जवळपास 6 महिन्याच्या कालावधीत, एक महिना ते सहा महिन्याच्या कालावधीत तो कधी पण विकला, ठीक आहे, ती गुंतवणूक ती मिड टर्म ट्रेडिंग असं संबोधले जाते। आणि लॉंग टर्म ट्रेडिंग जवळपास आज शेअर खरेदी केला आणि एका वर्षाचा अंदाज लावून की समजा मी आज हा शेअर समजा हा पेन समजा मॉन्टेक्स कंपनीचा, तर मॉन्टेक्स कंपनीचा शेअर 10 रुपयाला घेतला आणि तो एका वर्षासाठी कालावधीसाठी मी समजा तो 18 रुपये जाईल या अंदाजाने मी घेतला, तर पैसे डबल होतील या अंदाजाने 20 रुपये जाईल किंवा 8 रुपये जाईल या अंदाजाने घेतला आणि एक वर्षासाठी मी त्याला सांभाळून एका वर्षानंतर विकला, तर मित्रांनो त्याला लॉंग टर्म ट्रेडिंग असं म्हणतात। तर मित्रांनो एक सांगायचं आहे की कोणी कोणतीही ट्रेडिंग केली तर त्याला स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करा मित्रांनो। इंट्राडे ट्रेडिंग काय असते मित्रांनो, आजचा जो ट्रेडिंग सेशन असतो समजा उद्या 10 ऑक्टोबर मार्केट ओपन झाले आणि तुम्ही सकाळी 9 ते 3:30 दरम्यान आजच खरेदी करून आजच विकणे, म्हणजे त्या पोझिशनला क्लोज करून टाकणे किंवा आजच शॉर्ट सेलिंग करून आजच परत खरेदी करणे, त्या पोझिशनला त्याच दिवशी क्लोजअप करणे किंवा संपून टाकणे, याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात। इंट्राडे ट्रेडिंगसाठी मित्रांनो थोडा अभ्यासाची आणि खूप नॉलेजची गरज असते मित्रांनो, तर ती करताना तुम्ही स्टॉप लॉस वापरा। शॉर्ट टर्म ट्रेडिंग, मिड टर्म ट्रेडिंग आणि लॉंग टर्म ट्रेडिंग याशी सुद्धा ट्रेडिंग करताना तुम्ही स्टॉप लॉस यूज करा मित्रांनो, स्टॉप लॉस लावा मित्रांनो, ठीक आहे। फ्युचर अँड ऑप्शन, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग काय असते मित्रांनो, तर फ्युचर अँड ऑप्शन मध्ये काय असतं मित्रांनो, एक प्रकारचा एक लॉट दिलेला असतो, समजा एक सिंगल शेअर इक्विटी मध्ये आपण सिंगल शेअर, 2 शेअर, 10 शेअर, 15 शेअर, 20 शेअर असे आपण सिंगल खरेदी आणि विक्री करू शकतो। तर फ्युचर अँड ऑप्शन मध्ये काय असते, एक एक्सचेंजने किंवा सेबीने ठरवून दिलेले एक लॉट असतं, समजा निफ्टीचा लॉट घेतला, इंडेक्स फ्युचर ऑप्शन इंडेक्स पण असते आणि शेअर्स पण असतात, समजा निफ्टीचा लॉट घेतला तर तो 50 शेअर्सचा एक लॉट आहे, तर तो आपण खरेदी करताना आपल्याला 50 शेअर्सच आपण तो खरेदी करू शकतो आणि विकतानाही 50चा एक लॉट विकू शकतो, ठीक आहे। आणि ऑप्शनसाठी पण मित्रांनो तेच आहे, ऑप्शन आणि फ्युचर, फ्युचर म्हणजे त्या शेअरचा एक लॉट असतो आणि ऑप्शन म्हणजे त्याचे कॉल आणि पुट असे 2 प्रकार पडलेले आहेत। कॉल आणि पुट मध्ये थोडा डिफरन्स असतो, तो जर तर या तपावर तो चालतो, समजा निफ्टी वर गेला तर समजा निफ्टी समजा 17,000 आहे, तर 17,100 गेला तर 17,100चा कॉल कुठं जाईल या असं जर तर, आणि समजा 17,000 निफ्टी चालत आहे तर 16,900 निफ्टी आला म्हणजे 100 पॉईंट खाली आला तर 16,900चा फुट काय राहील याच्यावरती किमती त्याच्या ठरवले जातात, ठीक आहे मित्रांनो। शॉर्ट सेलिंग पण हा एक ट्रेडिंगचा प्रकार आहे मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये शेअर नसतानाही आपण आपल्या अकाउंटमध्ये शेअर नसतानाही आपण शॉर्ट सेलिंग करून म्हणजे अगोदर विकून त्याला आपण खाली खरेदी करू शकतो, याला शॉर्ट सेलिंग प्रकार म्हणतात। यातही मित्रांनो स्टॉप लॉस हा कंपल्सरी वापरावा जेणेकरून आपल्याला थोडं नुकसान व्हावं, जास्त नुकसान होऊ नये। तर अशा प्रकारे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की ट्रेडिंग कशी करावी, टाइप्स ऑफ ट्रेडिंग काय। तर मित्रांनो मी आज इथंच थांबतो, त्यापूर्वी माझं चॅनल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, धन्यवाद।